नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? मी आज तुम्हाला एक उन्हाळ्याची रेसिपी दाखवते आणि ती म्हणजे बटाट्याचा किस। तर हे बटाटे मी इथे उकडवून घेतलेले आहेत, पण हे बटाटे उकडताना फक्त दोनच शिट्या करायच्या, कारण जास्त जर आपण शिट्या केल्या तीन वगैरे किंवा अजून तर मग ते किस नीट पडत नाही, आणि म्हणून आपण दोनच शिट्या त्याच्या करून घ्यायच्या। तर इथे मी हे बटाटे शिजवून घेतलेले आहेत आणि आता त्याची मी सालं काढून नंतर पुढची कृती तुम्हाला दाखवते। हा बटाट्याचा किस करते वेळी आपल्याला शक्यतो मोठ्यात मोठे बटाटे, किसाचे बटाटे वेगळे मिळतात बाजारात, तसे मोठेच बटाटे आणायचे, म्हणजे किस छान लांब लांब वगैरे असा पडतो आणि मोठेच बटाटे त्यामुळे आणावेत। ह्या सीझनला असे बटाटे मिळतात। आत्ता मी जे हे बटाटे घेतले त्याही पेक्षा मोठी साईज सुद्धा बटाट्याची मिळते। हे बघा, बटाटे आता हे सोलून झालेत आणि आपण आता किस कसा घालायचा हे मी तुम्हाला दाखवते। आणि त्याच्यासाठी मी ही किशनी घेतली आहे, पण ही किशनीला मोठे होल असतात आणि किसाची किशनी म्हणून वेगळी बाजारात मिळते। आपली रोजची किशनी जी असते, खोबरं आपण किसतो, गाजर किसतो, त्याचे होल लहान असतात, आणि ह्या बटाट्याचा किस जो आपण मे महिन्यात वगैरे करतो त्याच्यासाठी ही किशनी मोठ्या होलची असते आणि हीच किशनी ह्या किसाला वापरायची। तर आता मी किस तुम्हाला घालून दाखवते। हा बटाट्याचा किस उन्हातच घालायचा असतो। ऊन आमच्याकडे आत्ताच यायला सुरुवात झालेली आहे आणि थोड्या वेळाने हे असंच पुढे पुढे ऊन येईल। तर मी हा किस कसा घालायचा हे मी तुम्हाला दाखवते। आणि घालताना फक्त एकदा खाली हात ठेवलेला एकदाच वर द्यायचा, म्हणजे असा लांब लांब किस पडतो। आणि जर तुम्ही असं असं केलं तर तो किस तुटका तुटका पडेल। तर असं एकदाच असा हात न्यायचा आपला वर, खाली ठेवलेला हात एकदाच वर न्यायचा, म्हणजे किस असा हा बघा लांब असा पडतो, पूर्ण पाती लांब अशी पडते। आणि म्हणून ह्या पद्धतीने किसाचा खालीवर खालीवर आपण खोबरं किसतो तसं नाही किसाचं, कारण आपल्याला लांब लांब किस पडायला हवा आहे ना, म्हणून खालून वर हात न्यायचा। अशा पद्धतीने हा किस घालून घ्यायचा। अतिशय हा सोपा प्रकार आहे आणि फक्त बटाटे उकडले की झालं, आपण मग हा किस असा घालायचा वाळवायचा। आणि तुम्ही वर्षभरासाठी सुद्धा किस असा घालू शकता तुम्ही। आता मी हा तुम्हाला एवढ्याच बटाट्याचा घालून दाखवते, पण तुम्हाला जर आघोटीचा वर्षभर पुरण्यासाठी करायचा असला तर तुम्ही 5 किलो बटाटे, 10 किलो बटाटे असा सुद्धा करू शकता। आणि प्रकार जरी हा अगदी सोपा असला तरी ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ करते, कारण हा तळून झाल्यावर चिवडासुद्धा इतका सुंदर लागतो आणि घरच्या घरी आपल्याला पाहिजे तेव्हा आपण तळून खाऊ शकतो। आणि शक्यतो तो एकावर एक पडणार नाही अशी काळजी घ्यायची, म्हणजे अशी किशनी फिरवून फिरवून घालत राहायचं। असा वर्षभरासाठी किस करून ठेवला की आपल्याला उपास असतातच की नाही, त्यावेळेला आपण असं तळून त्याचं उपयोग करू शकतो। असा हात फिरवून फिरवूनच घालावा लागतो, कारण जिथे जागा असेल तिथे, जिथे मोकळं आपल्याला मिळेल तिथे घालत राहायचं, त्याला काय अशी घालण्याची दिशा बिशा काही नाही। फक्त खाली बटाटा धरलेला असा फक्त वर न्यायचा, म्हणजे हा किस असा लांब पडतो बघा, अख्खा किस पडतो अगदी, जेवढा बटाटा आहे तेवढा किस लांब पडतो बघा। आता मी असा करून घेते आणि वाळला की मग मी तुम्हाला तळून पण दाखवते नंतर। दिवसभराचं ऊन लागल्यावर हा अशा पद्धतीने हा किस वाळलेला आहे आणि आता आपण तो सोडवूया। कसा चादरीचा सोडवायचा तो मी तुम्हाला दाखवते। हे बघा, असं खाली असे ही चार बोटं आपली धरायची आणि असा काढायचा,
हे मागून कापड हे केल्या तो आपाप निघतो। असा हा सोडवून घ्यायचा, हे बघा असा सुटतो तो। हा बघा हा बटाट्याचा किस आपण केला होता ना, तो आता 2 दिवस मी चांगला वाळवून घेतलाय, आता खडखडीत चांगला वाळलाय। आता मी तो तुम्हाला तळून त्याचा चिवडा कसा करायचा हे दाखवते। हा किस तळून घेण्यासाठी आपण इथे कढईत आपण ठेवली, आणि त्या चिवड्यामध्ये घालण्यासाठी इथे शेंगदाणे, खोबरं, तिखट, मीठ आणि पिठी साखर असं मी इथे घेतलंय। आणि हा किस बटाट्याचा तळण्यासाठी मी हे अशी जाळी घेतली आहे स्टीलची, कारण आपण जर ह्याच्यात डायरेक्ट टाकला तर आपल्याला झाऱ्याने तो काढायला खूप त्रास होईल, आणि ह्याचा हा आपण पटकन काढू शकतो, आणि बारीक बारीक कण असले की ते आपल्याला पटकन तेलातून बाहेर काढता येत नाहीत, म्हणून या जाळीतूनच मी तळून घेणार आहे। माझ्याकडे ही आपली पूर्वापार माझी घेतलेली आहे, ही आहे स्टीलची, पण तुम्ही जरी ती जाळीची असते गाळण्यासारखी, ती सुद्धा मोठी साईज मिळते तळण्याची वेगळी, त्याच्यातून सुद्धा तुम्ही जरी तळला तरी चालेल। अशा प्रकारे ही गाळणी मी तेलात ठेवून असा हा किस तळून घेणार आहे। असं हे तेल निथळून आपण आता ताटलीत काढून घेऊया। हे बघा असा मस्त तळला जातो, आणि ज्याप्रमाणे आपल्याला हवा आहे त्याप्रमाणे तो तळून घ्यायचा। चाळणी या तळल्यामुळे हा फायदा होतो की आपल्याला काढायला तो त्रास होत नाही। आणि टाकला की असं चमच्याने लगेच ढवळायचा, म्हणजे सगळीकडे चांगला तळला जातो। हा बघा असं मी हा बटाट्याचा किस आता तळून घेतलाय। आता आपण त्याच्यात शेंगदाणे, खोबरं, काय आपल्याला पिठी साखर, मीठ घालायचे ते घालून हा नीट सारखा कालवायचा। नंतर त्याच कढईमध्ये हे शेंगदाणे मी आता तळून घेते। नॉर्मल उपासाचा चिवडा मिळतो बटाट्याचा, तसाच हा चिवडा होतो। आता मी ह्याच्यात शेंगदाणे घालते, पण तुम्हाला काजू जरी आवडत असले आणि काजू पण घातले तरी सुद्धा चालेल। तळलेला काजू चिवडा खाताना छानच लागणार, ते आपापल्या चॉईसवर अवलंबून आहे। आता आपण खोबरं तळूया। खोबऱ्याचे काप मी असे बारीक करून घेतलेले आहेत, ते पण छान लागतात चिवड्यात। काप एकदम पातळ काढले होते की नाही, त्यामुळे पटकन तळले गेले आणि रंगसुद्धा त्याला छान आला। हे काप पण आपण ह्याच्यावर घालूया। साखर मीठ घालायच्या आधी आपण हा थोडासा आवसळून घेऊया। नंतर मीठ आणि तिखट आपण घालणार आहोत की नाही, आणि पिठी साखर, तिने तर ते शेंगदाणे आणि खोबऱ्यावरच सगळी पडेल, म्हणून हे आपण आवसळून घेतलं आधी। आता हे बघा हे मिक्स झालं। आता या तळलेल्या किसावर मी 1 चमचा ही लाल मिरचीची पावडर घालते। आम्ही फार तिखट खात नाही त्यामुळे मी 1 चमचा घातली, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता। आणि ही घालते मी पिठी साखर। पिठी साखर मी अशासाठी घातली की त्या किसाला ती मिक्स झाली पाहिजे ना, जर आपण साधी साखर घातली तर ती मिक्स होणार नाही, सगळी तळातच खाली बसेल। आणि हे आता घालते मीठ, मीठ पण आपापल्या चवीनुसार घालावं। आता हे परत मी आवसळून घेते। असं हे बघा हे काही काही असे
घट्ट आहेत की नाही, तर ते पण मिक्स व्हायला हवे आहेत. म्हणून हलक्या हाताने असं चुरून, मी खूप चुराचं नाही पण हलक्या हाताने चुरून, कारण काय तर अगदी सिंगल पडलेला नाही ना किस, असं पण पडतं आपण जेव्हा किस घालतो तेव्हा, त्यामुळे थोडं नॉर्मल असं हे करायचं, हलक्या हाताने चुराचं, जोरात चुराचं नाही. असंमध्ये मी हात का फिरवते आहे, तर सगळीकडे तिखट मीठ साखर आपण घातली आहे ना, ते चांगलं लागावं. आता हा चिवडा आपला कालवून झालेला आहे आणि आता हा खाण्यासाठी तयार आहे. हा बघा, असा चुरला ना की छान चुरला जातो, छान तळला जातो, असा होतो, मस्त होतो एकदम चिवडा. आपण बटाटे उकडल्यापासून ते अगदी चिवडा तयार करेपर्यंत तुम्हाला मी सगळी ही रेसिपी दाखवली आहे, तर तुम्हाला ती कशी वाटली? आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही कधी केला नसेल तर तुम्ही असा पण करून बघा एकदा. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त राहा आणि विशेष म्हणजे आनंदी राहा.